महिलांकडे पाहण्याची विकृत मानसिकता ही आजच्या समाजाला लागलेली कीड आहे असं मत विजया रहाटकर यांनी व्यक्त केलंय. महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि आम्ही पुणेकर यांच्या संयुक्त विद्यमाने महिला हक्क आणि कायदे या परिसंवादाचं आयोजन नवी पेठेतील पत्रकार भवन येथे करण्यात आलं होतं. आज अनेक क्षेत्रात महिला आपल्या मेहनतीने उच्च पदावर काम करताना दिसतात. पुरुषांच्या बरोबरीने त्या काम करत आहेत. सरकारने देखील अनेक योजनांद्वारे महिलांमध्ये सकारात्मक बदल घडवले आहेत असं मत विजया रहाटकर यांनी व्यक्त केलंय. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना ही 25 वर्षापूर्वी झाली आहे. या वर्षी आयोगाच्या स्थापनेला 25 वर्ष पूर्ण झाली. आणि आयोग काय काम करतो, तर महिलांना त्यांचे हक्क मिळतील याकरता सगळे प्रयत्न करतो. जसं मी आधी सांगितलं की महिलांचं जीवनमान उंचावावं त्याकरता प्रयत्न करतो. आणि समाज हा जेंडर इक्वॅलिटीच्या दिशेने जाईल, स्त्री आणि पुरुष हे दोघंही समानतेनं चालतील, समानतेनं काम करतील याकरता प्रयत्न करणं हे राज्य महिला आयोगाचं काम आहे. आणि म्हणून अशा बाबतीमध्ये जेव्हा अनेक वेळेला महिलांना कायदे माहिती नसतात, हे कायदे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम राज्य महिला आयोग करतो, ज्याच्यामधला आज एक कार्यक्रम आहे. मी दादासाहेब तुमचं खूप अभिनंदन करेन. त्याचं कारण असं आहे की अतिशय उत्तम माझ्यासोबत श्रोते बसलेले आहेत. ज्या वयाच्या मुली 16 ते 25 वयोगट मी इथं बघते आहे जवळपास, ज्यांना हे सगळं समजायला हवं बरोबर त्याच मुली आज इथं आहेत. त्यांच्यापर्यंत कायदा त्यांना समजतो आहे. यावेळी ऍडव्होकेट सुप्रिया कोठारी, यशदाचे उपसंचालक प्रेरणा देशभ्रतार, उद्योजिका नयना चोपडे, नगरसेविका प्राध्यापक ज्योत्सना एकबोटे, वसंतराव गाडगीळ, आम्ही पुणेकर संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.